नमस्कार मित्रांनो, आज आपण सगळेजण बघून राहिलेलो आहे कॉन्ट्रॅक्ट भरती आणि म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती आता गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि आपण या मुद्द्याला तितकं जितकं महत्त्व दिलं पाहिजे तितकं देऊन नाही राहिलेलो आहे. कारण की आपल्याला समजत नाही आहे की जे आपले SC ST OBC हे बांधव आहेत, ज्यांचं खरं म्हणजे आपण बघितलं तर ज्यांचं एक आपल्याला सगळ्यांना एक सगळ्यात मोठी ताकद संविधानाने दिलेली आहे ती आरक्षणाची दिलेली आहे आणि तो आरक्षण कशा प्रकारे हिरावला जात आहे या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी भरती करण्यात येते हे आपल्याला आज समजावे लागेल. हा इतका छोटा मुद्दा नाही जितका आपण समजून राहिलेलो आहे. सरकारचा GR आहे ज्यामध्ये त्यांनी त्या GR मध्ये मी GR सुद्धा या व्हिडिओ सोबत पोस्ट करणार आहे, त्यामध्ये तिथे 6वा मुद्दा लिहिलेला आहे एकदम क्लिअर शब्दामध्ये की 5 वर्ष ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाईल. तुम्हाला या गोष्टीचा आपल्याला विचार करावी लागेल. 5 वर्ष म्हणजे खूप मोठी कालावधी असते. जर कोणी आता 38 वर्षाचा असेल तर त्याची शेवटची ही संधी राहील आहे की तो गव्हर्नमेंट मध्ये आपली नोकरी मिळवू शकेल. आणि 38 वर्षाचा असेल तर 43 वर्षापर्यंत शेवटची एज असते, तर त्याला लाईफ लॉंग गव्हर्नमेंट भरती गव्हर्नमेंट नोकरी विसरावी लागेल हा आपल्याला समजून घ्यावी लागेल. म्हणजे सरासरीने सांगितलं तर जे पण लोक प्रयत्न करून राहिले होते इतक्या वर्षापासून, अभ्यास मेहनत ट्युशनची फी, त्यांची शेतकऱ्यांची मुलं जी ट्युशनची फी गोळा करू शकत नाही, जी परीक्षेची फी गोळा करू शकत नाही, त्यांनी मेहनत करून करून ती फीज गोळा केली, मेहनत केली, अभ्यास केलं, त्यांचं सगळं काही पाण्यात जाईल ही सरकार कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने जर भरेल. आपल्याला 5 वर्ष सरासरीने गव्हर्नमेंट भरती विसरावी लागेल आणि याच अनुषंगाने आम्ही खूप मोठा एक जन आक्रोश मोर्चा काढून राहिलेलो आहे चंद्रपूरला येत्या 20 तारखेला. आणि या व्यतिरिक्त येत्या 20 तारखेला प्रत्येक घरातलं, ज्या घरामध्ये एक मुलगी असेल, मुलगा असेल, शिक्षण घेत असेल, त्या सगळ्यांनी आज इथे येणं जरुरी आहे, आमच्या सोबत जुडणं गरजेचं आहे. कारण की जर आपण आज रस्त्यावर उतरणार नाही तर तुम्ही विसरून जा. आज हे 5 वर्षाचा GR काढलेला आहे, उद्या 10 वर्षाचा काढतील आणि पुढे अशाच पद्धतीने नेहमीच हे चालत राहील. आणि आपल्याला पूर्ण प्रकारे आरक्षण विसरावी लागेल, तुमचा आणि माझा हक्क विसरावी लागेल, यासाठी आपल्याला आज रस्त्यावर येणं गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते. तर तुम्ही सगळेजण या आंदोलनात आमच्यासोबत जुळाल ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.